कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. आम्हाला पोरक करू नका साहेब, एवढीच आपल्याला विनंती आहे. सर्व सर्व पक्षांचे जे आपले सहकारी त्यांची भावना समजा साहेब. हेच काँग्रेस पासून आम्ही तुमच्या बरोबर समोर सगळे संधी होते आम्ही बाजूला ठेवलं. फक्त एकच नाव शरद पवार साहेबांबरोबर साहेब आम्ही एकच नाव. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवारांच्या या दोन वाक्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मधील सभागृह अक्षरशः हादरलं. समोरील कार्यकर्त्यांमधून राजीनामा मागे घेण्याच्या घोषणा होऊ लागल्या. ज्या माणसानं शरद पवारांना राजकारणात आणलं, मोठं केलं, माणसपुत्र म्हणलं, त्या यशवंतराव चव्हाणांच्या नावानं असलेल्या सभागृहातच शरद पवारांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यक्रमस्थळी नेते आणि कार्यकर्ते ठाण मांडून बसले. प्रत्येक नेत्यानं आपली भूमिका मांडत शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. संपूर्ण सभागृहाचं वातावरण यावेळी भावनिक झालं होतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसारखे नेते देखील यावेळी भावुक झाल्याचं चित्र होत. पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साहेब आपला निर्णय मागे घ्या असा हट्ट धरला. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल, देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहील. कुणी पण अध्यक्ष झालं, प्रांताध्यक्ष झालं, तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे. आज न उद्या हा निर्णय होणारच होता, त्यामुळे कोणीही भावनिक होण्याचं कारण नाहीये. तसंच शरद पवार यांनी आधीच म्हटलं होतं की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. त्यांनी स्वतःपासूनच ती फिरवली अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. पवार साहेबांनी परवाच सांगितलं भाकरी फिरवायची असते, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय आता त्यांच्यापासून सुरुवात नको, परंतु त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही, आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे. तुम्ही पण भावनिक होऊन लगेच आता आम्हाला दुसरा पर्याय नाही, आमका नाही. अरे साहेब आहेतच ना, पर्याय नाही दुसरा कोणाचा पर्याय आहे तुम्हाला, मला कळत नाही का. आणि त्याकरता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा, आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ. अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली तरी कार्यकर्ते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना न बोलण्याचा देखील सल्ला दिला आणि मी तिचा मोठा भाऊ आहे या अधिकाऱ्याने सांगतोय असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना देखील सुनावलं. रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असं शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं. तसेच पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणं आवश्यक आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. त्यांनी या समितीसाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के शर्मा, पी सी चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, तसंच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दहन ही नावं सुचवली आहेत. गेले काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच शरद पवार यांनी केलेल्या या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय क्षेत्रात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह आहे. तसेच शरद पवार यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं
आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.